नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला राफेल घोटाळा हा माहितीच आहे. ते राफेल करारामध्ये घोटाळा नाही असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे. तर नक्की काय म्हटलंय कोर्टाने ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच नेमकं राफेल घोटाळा आहे तरी काय याबाबतची सुद्धा माहिती आपण थोड्या अर्ध्या प्रमाणात आम्ही तुम्हाला देऊ इच्छित आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर फ्रान्सकडून 36 राफेल विमान खरेदी करायचे होते भारत वायुदलासाठी. तर भारताने फ्रान्सकडून 36 राफेल विमान खरेदी केले, परंतु याची किंमत 500 कोटी होती. तर भारताने हे 1670 म्हणजे 1670 कोटी रुपयाला एक राफेल विमान खरेदी केले. तर याबाबत शंका उत्पन्न होऊन या प्रकारे घोटाळा झाला असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच हे जे टेंडर होते ते भारतीय कंपनी म्हणजेच हिंदुस्थान एरोनॉटिक्सला न देता खाजगी कंपनी म्हणजे अनिल अंबानी यांच्या कंपनीला देऊन अजून घोटाळ्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनिल अंबानी यांच्या कंपनीकडे आपले प्रायव्हेट जे जेट बनवायचे कुठलाही अनुभव नसून अनिल अंबानींना हे टेंडर का देण्यात आलं की भारताच्या गव्हर्नमेंटच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीला सोडून, याबाबतची शंका ही काँग्रेसने उठवली आहे. तर याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. तर त्यावर कोर्टाने म्हटले की फ्रान्सकडून 36 राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या करारात कोणताही गैरव्यवहार आढळलेला नाही असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला दिलासा भेटला आहे. तसेच या करारातील ऑफसेट हक्क रिलायन्स डिफेन्सला देण्याचा निर्णयातही आक्षेपार्ह काहीच सापडले नसल्याचे कोर्टाने केले स्पष्ट. तर सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश एस के कौल व न्यायाधीश के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने दाखल याचिकेवरून हा निर्णय दिला आहे. तर या कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेसनी माफी मागावी असे सांगितले आहे, परंतु काँग्रेसने या प्रकरणी घोटाळा झालाच आहे असेच नमूद केले आहे. तर यापुढे काय होते हे बघणे आश्चर्याचे ठरेल. तर यापुढे आम्ही तुम्हाला असेच व्हिडिओ देत राहू, सोबतच सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट आणि प्रश्नसंचसुद्धा देत राहू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनललाच म्हणजेच महा एक्झामला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी भेटतील. सोबतच बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.